नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी विषय मराठी पाठ क्रमांक आठ कोणापासून काय घ्यावे आपण या जगामध्ये आल्यानंतर चांगल्या गोष्टी ह्या आपण कोणाकोणापासून काय काय घ्यायच्या आपल्याला सुधारणा करण्यासाठी शिकण्यासाठी ते आपण बघूया हा बघा ऐका व वाचा सूर्यापासून रंग घेऊया चंद्रापासून शांती चमचमणाऱ्या ताऱ्यापासून दिव्य घेऊया कांती कांती म्हणजे काय तर तेज कांती म्हणजे काय इथे अर्थ घ्यायचा तेज आपल्या या सूर्यापासून आपण त्याचा छानसा रंग घ्यायचा आहे कारण सूर्यकिरणामध्ये सात जा जा का रंग असतात तुम्हाला माहितीये सूर्याचं जे किरण आहे त्याच्यामध्ये अनेक रंग असतात लाल निळा हिरवा पिवळा पांढरा जांभळा तर म्हणून आपण सूर्यापासून काय घ्यायचं आहे रंग घ्यायचा आहे रंग म्हणजे काय रंग म्हणजे काय घ्यायचं आहे तर सूर्याचं आपण शब्दशः अर्थ घ्यायचा आहे का नाही तर सूर्याचं जे तेज आहे ते तेज आपण त्या सूर्यापासून घ्यायचं आहे चंद्रापासून शांती कारण चंद्र कसा असतो शीतल असतो शांत असतो म्हणून चंद्रापासून शांती घ्यायची आहे चमचमणाऱ्या ताऱ्यापासून दिव्य घेऊया कांती दिव्य म्हणजे काय तर दैवी असलेली डिवाइन असलेली अशी छान पैकीची कांती म्हणजे तेज आपण घेऊया लकाकी कांती म्हणजे काय घेऊया शाईन किंवा लकाकी घेऊया फुलापासून गंध घेऊया कोकिळाकडून गाणे झुळझुळणाऱ्या झऱ्यापासून घेऊ नव्हे तर बघा फुलापासून आपण काय घ्यायचंय अनेक रंगाची फुलं या सृष्टीत आहेत अनेक गंधांची फुलं या सृष्टीत आहेत सुगंधी फुलांपासून आपण काय घ्यायचं आहे गंध म्हणजे सुवास घ्यायचा आहे आणि कोकिळाकडून गाणे जी कोकिळा झाडावर बसून कुहू कुहू करते तिचा आवाज किती गोड असतो तुम्ही ऐकता की नाही साधारण एप्रिल मे महिन्याची सुरुवात झाली की कोकिळा ओरडतात झाडावर बसून तर मग तिचा जो गोड आवाज येतो आपण तिच्याकडून घ्यायचा आहे तसेच झुळझुळणाऱ्या झऱ्यापासून घेऊ नवे तराणे म्हणजे काय तर मंजूळ गाणे किंवा सुंदर गाणे आजी आपल्या कानाला ऐकावंस वाटतं जिची छान कोकिळा म्हणते ते गाणं आपण तिच्यापासून घ्यायचं आहे झाडापासून घेऊ सावली माती पासून जगणे गडगडणाऱ्या ढगापासून घेऊ जीवन गाणे बघा हे झाड जे असतं ते रात्रंदिवस पावसात उन्हात उभं असतं परंतु आपल्याला मात्र ते काय देत असत थंड शीतल अशी छाया म्हणजेच सावली देत असत आणि मातीपासून आपण काय घ्यायचं आहे जगण घ्यायचं आहे आणि गडगडणाऱ्या ढगापासून घेऊ जीवन गाणे प्रभात काळी एक शिकूया जगवीत जीव जगूया संध्या समयी एक होऊन सारे मित्र हसूया अशा प्रकारे आपण सगळेजण सकाळपासून संध्याकाळपर्यंत निसर्गामध्ये जे विविध घटक आहेत चंद्र सूर्य फुलं त्यानंतर पक्षी ढग या सगळ्यांच्या पासून आपण काही ना काहीतरी आदर्श घेऊन आपण आपलं जीवन हे सुंदर आणि प्रभात काळी एक होऊन जगवित जीव जगूया आणि संध्या समयी एक होऊनि सारे मित्र हसूया अशा प्रकारे जे चांगलं आहे ते आपण निसर्गापासून घेऊन आपलं जीवन चांगलं करण्याचा प्रयत्न करूया तर या कवितेच्या कवयित्री आहेत नीलम माणगावे आणि खाली तुम्हाला शब्दार्थ आणि स्वाध्याय दिलेला आहे शब्दार्थ तुम्ही पाच वेळा लिहायचे आहेत आणि स्वाध्याय स्वतःहून सोडवायचा प्रयत्न करायचा आहे काही शंका आल्यास आम्हाला तुम्ही विचारू शकता नमस्ते मित्रांनो